नक्कीच आपण पाहतोय की उपमुख्यमंत्र्यांची शपथ घेतल्यानंतर अजित पवार बारामतीमध्ये आले नव्हते आणि आज पहिल्यांदा खरं तर बारामतीमध्ये येत असताना त्यांच्या स्वागतासाठी ही सर्व तयारी आपण या ठिकाणी पाहतोय. अजित पवारांनी बारामती तालुक्यामध्ये आगमन केल्यापासून ते आत्तापर्यंत ठिकठिकाणी त्यांचं मोठ्या जल्लोषात जे आहे ते स्वागत करण्यात येत आहे. सुरुवातीलाच त्यांचे ज्या सुपे गाव आहे सुपे गावानंतर खरं तर मोरगावमध्ये अजित पवार पोहोचले आणि अजित पवार मोरगावमध्ये मयुरेश्वर गणपतीचं अभिषेक केला त्यांनी त्या ठिकाणी आणि त्यानंतर खरं तर बारामतीच्या दिशेने ते रवाना झाले. आत्ता अजित पवार बारामतीमध्ये पोहोचलेले आहेत आणि काही वेळात खरं तर ही रॅली जवळपास 1 ते 1.5 किलोमीटरची अजित पवारांची स्वागत रॅली जी आहे ती निघणार आहे. यात बारामतीच्या शारदा प्राणांगण मैदानावर त्या ठिकाणी अजित पवारांची भव्य अशा सभेचंही नियोजन करण्यात आलेलं आहे. एकूणच पाहतोय की अजित पवारांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये गेल्यानंतर बारामतीला आले नव्हते आणि त्याच्या चर्चा ज्या आहेत त्या गेल्या अनेक दिवसापासून होत होत्या. अजित पवार बारामतीमध्ये का येत नाहीत किंवा का आले नाहीत त्या संदर्भात त्यांनी माध्यमांशी बोलताना मी जाणार आहे. मात्र गेले काही दिवसापासून अजित पवार कधी बारामतीमध्ये येणार हा एक प्रश्न असताना आज अखेर अजित पवार बारामतीमध्ये पोहोचलेले आहेत. अनेक ठिकाणी त्यांचं जल्लोषात स्वागत करत असताना फ्लेक्स लावण्यात आलेले आहेत. अनेक ठिकाणी फुलांची उधळण करण्यात येते आणि अनेक ठिकाणी खरं तर बारामतीमध्ये जे फ्लेक्स लागलेले आहेत त्यावर फक्त शरद पवारांचे फोटो आहेत, सुप्रिया सुळेंचे फोटो आहेत आणि त्यामध्ये अजित पवारांचं खरं तर स्वागताचे हे फ्लेक्स सगळे लागल्यामुळेही अनेक जण अचंबित आहेत. एकूणच पाहतोय की अजित पवार आत्ता बारामतीमध्ये पोहोचलेले आहेत. या ठिकाणी ही रॅली सुरुवात झालेली आहे. अजित पवार या रॅलीच्या माध्यमात रॅलीची संपल्यानंतर खरं तर बारामतीकरांना संबोधन एक भाषण करतील आणि त्या भाषणामध्ये अजित पवारांची भूमिका जी आहे त्याकडे सर्वांचं लक्ष आहे. एकूणच अजित पवार भाषण काय करणार याकडे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष आहे. कारण अजित पवार इतर ठिकाणी जाऊन आले मात्र ज्या बारामतीमध्ये त्यांचा मतदारसंघ आहे, ज्या बारामतीने त्यांना गेले अनेक वर्षापासून निवडून दिलेलं आहे, त्या बारामतीकरांच्या खरं तर भावना आणि त्यांना आपली भूमिका जी आहे त्या अजित पवार मांडून देणार आहेत. त्या माध्यमातून खरं तर आत्ता अजित पवार बारामतीमध्ये पोहोचलेले आहेत. एकूणच देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.